भरपूर फिरा लोकांची कामं करा पण लोकांनाच फिरवू नका उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला सातारा सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत त्या दौऱ्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे ते लोकांमध्ये फिरतायत हे चांगलं आहे फिरलं पाहिजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे ते माझे चांगले मित्र आहेत त्यांनी फिरावं पण लोकांना फिरवू नये असा उपरोधिक टोला यावेळी उदयनराजे भोसलेंनी लगावला आहे साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते मंत्रिमंडळ मीच निवडतो त्याचबरोबर कुणीही मला मंत्री करू शकत नाही माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहेत आणि तेच माझं कॅबिनेट असल्याचंही सा उदयनराजेंनी सांगितलं उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या स्टाईलनं या प्रश्नाचं उत्तर दिलं माझं मंत्रिमंडळ मीच निवडतो त्याचबरोबर कुणीही मला मंत्री करू शकत नाही माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहेत आणि तेच माझं कॅबिनेट आहेत अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी बोलताना केली औरंगाबादच्या नाम प्रकरण नामकरण प्रकरणावर ते म्हणाले लोकशाहीत जनता राजे आहेत याबाबत ते निर्णय घेतील राजेशाशी राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता असंही उदयनराजेंनी सांगितलं आहे औरंगाबादच्या नामकरण प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपलं मत व्यक्त केलंय ही लोकशाही आहे आपण पाहतो बॉम्बेचं मुंबई झालं तसं लोक निर्णय घेतील याबाबत मला काय या वाटतं यापेक्षा लोकांनी निर्णय घ्यावा राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता आस असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलंय राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचं आवाहन गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होतं प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून प्रशासनाला सहकार्य करावं अशा गावांना राज्यातून आणि विशेष करून केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करून विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं उदयनराजे भोसलेंनी सांगितलं होतं